मी मुंबईत परत आलो विमानतळावर, सेम प्रकार मीही अनुभवला जो तुम्ही अनुभव घेतला. 200 लोकं विमानात होती. एअरपोर्टवरती उतरल्यानंतर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे ते बाहेर पडत आहेत. पण त्याच्यात आपण समजायचं कसं, ते निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आलेत खरं, पण या 200 लोकांमधल्या उरलेल्या काही पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात देखील तितक्याच त्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून सोबत होते. दुसरा भाग, रिपोर्ट ज्यांच्याकडं नाही आहेत त्यांना एअरपोर्टवरच्या काही टेस्टिंग सेंटर्सच्या लॅबचे काही टेबल्स उभे होते, तिथे जायचं आहे, टेस्ट द्यायची आहे, स्वॅब द्यायचं आहे, आणि त्या फक्त भरलेल्या पैशाच्या पावतीवरती स्वॅब घेणारा माणूस टेस्ट डन इतका शिक्का मारून तुमच्या हातात देतो, आणि त्या सिक्युरिटीला फक्त वाचायचं काय तर टेस्ट डन. म्हणजे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह याचा कुठलाच रिपोर्ट माझ्या हातात नसताना मी फक्त पैसे भरल्याची पावती आणि शिक्का मारल्या टेस्ट डन हे घेऊन एअरपोर्टच्या बाहेर पडतो. आणि 2 दिवसांनी जर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असेल तर मी दरम्यानच्या 2 दिवसात किती लोकांना भेटलो याचा मोजमाप कुणीच ठेवत नाहीये. ही पद्धत योग्य आहे का? डेफिनेटली नाही. म्हणूनच मानतो याच्यामध्ये 2 भाग येतात, लक्षात घ्या तुम्ही जे सांगितलं. एक तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉल्स हे सगळ्यात महत्वाचे असतात. हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉल्स देताना जिथे एंड इम्प्लिमेंटेशन आहे तिथे प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स या गेल्या पाहिजेत. आणि दुसरा, त्याच्याही पेक्षा महत्वाचं, जेव्हा सरकारकडून, केंद्र सरकार, राज्य सरकार, कुठूनही जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनला ते प्रोटोकॉल्स येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि एक्झिक्युशन नीट होत आहे का नाही हे बघण्यासाठी प्रॉपर व्हिजिलन्स बॅकअप पाहिजे, जो मला गेल्या मार्च महिन्यापासून आजपर्यंत दिसलेला नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे मी वारंवार सांगतोय की लोकल सिव्हिक बॉडीज ऍडमिनिस्ट्रेशनला बॅकअप म्हणून व्हिजिलन्स टीम पाहिजे, आणि ती प्रोफेशनल्सची पाहिजे. लक्षात घ्या, ते होत नाही आहे. ती विमानतळ राहू दे. आज साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, सर्वांना माहिती आहे, आता एक पेशंट समजा कोरोनाचा पॉझिटिव्ह आला तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमामधून त्या पेशंटच्या घरातली व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात आलेले व्यक्ती यांचं ताबडतोब ट्रेसिंग होणं किती आवश्यक आहे हे गोष्ट परत मला इथे रिपीट करण्याची गरज नाही, परंतु ते तेवढ्या जोमाने आणि प्रॉपर इम्प्लिमेंट होताना अजूनही दिसत नाही आहे. हे दुर्दैवाची गोष्ट मी म्हणेल. आणि या सगळ्या गोष्टींचा एक एकत्र इफेक्ट जो असतो ना, तो आज दिसून येतो आहे की कोरोना एवढ्या प्रकारात वाढतोय, रुग्णसंख्या एवढी वाढते. अगदी खरं आहे सर, वास्तववादी चित्र आहे. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग संदर्भात पण मला आपल्याशी बोलायचं, एक ब्रेकची वेळ झालेली आहे, छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर डॉक्टर मंगेश पाटे आपल्यासोबत असतील, आणि ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत की आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या गर्दीच्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहून आले की नेमकं काय चाललं आहे, आणि त्यानंतर त्यांनी संकेत दिले जर ही गर्दी अशीच राहिली तर नाशिक शहरात देखील लॉकडाऊन करावं लागेल. काय म्हणतात भुजबळ तेही बघणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण राज्यातल्या वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येसंदर्भात चर्चा करतोय. जसं ब्रेकपूर्वी मी म्हणालो की नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढती आहे, गर्दीही बाजारपेठेत वाढती आहे, त्याचा आढावा घेतला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांनी. ते साम टीव्हीशी बोलताना काय म्हणाले बघा. नाशिक जिल्ह्यातल्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे, आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये, नाशिकच्या ज्या मुख्य बाजारपेठा आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत, त्या सर्व ठिकाणी स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ या ठिकाणी पाहणी करून लोकांशी देखील संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर यानंतर थोड्याच वेळात बैठक देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री घेणार आहेत, आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा या बैठकीआधी स्वतः पालकमंत्र्यांकडून घेतला जातो आहे. परिस्थिती गंभीर आहे. नाशिक जिल्ह्यात दररोज साधारणतः 3,000 रुग्ण जे आहेत ते वाढत आहेत. नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील नागरिक नियमांचं पालन करत नाही असं बऱ्याच ठिकाणी आपल्या निदर्शनास आलंय, आणि त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो आता स्वतः पालकमंत्र्यांकडून घेतला जातो आहे. सर, तुम्ही स्वतः आज रस्त्यावर उतरून पाहणी करताय, काय दिसतंय आपल्याला? काय लोकांना सांगून सुद्धा लोक ऐकत नाही आहेत. मास्क न लावता मला एक जण जर मास्क न लावलेला असेल तर किती त्रास होणार. तुम्ही सर्व पाहणी करतात, लोकांशी देखील संवाद साधताय, काय वाटतंय, लॉकडाऊन करावा लागेल की निर्बंध आणखी कडक? काय 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 काही 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 होऊ शकतं. आता आताच्या बाहेर जर जाणार असेल तर काही तुम्ही काही होऊ शकतं. नक्कीच आपण पाहतो आहे की परिस्थिती जर हाताच्या बाहेर जाणार असेल तर अगदी लॉकडाऊन देखील लावावं लावू शकतं अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते पालकमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जी कोरोना आढाव्याची बैठक होईल त्या बैठकीमध्ये नेमकं लॉकडाऊन नाशिकमध्ये लागणार की निर्बंध आणखी वाढवले जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.
आपण बघितलं की वारंवार सरकारने सगळ्या गोष्टी सांगून सरकार आधी म्हणत होतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी, नंतर सरकारने आपली भूमिका बदलली आणि सांगितलं की यापुढे काही झालं तर जबाबदार मी जबाबदार असेल. म्हणजे या सगळ्या मोहिमा या सगळ्या गोष्टी राबवून देखील जर जनता ऐकत नसेल तर काहीही होऊ शकतं ही उद्विग्नता आहे. जसं भुजबळांनी बोलून दाखवली की इतकं सगळं आम्ही तुमच्यासाठी करतो आहे, पण तुम्ही कुठेतरी स्वतःची खबरदारी जर नाही घेतली, मास्क नाही लावला, तर ही परिस्थिती नियंत्रणात येईल कशी? सर, हाच तर मुद्दा आहे की यंत्रणा सगळ्या पद्धतीने काम करते आहे. आपल्यासारखे डॉक्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयांमध्ये असतील, रुग्णांवरती उपचार करतायत, वारंवार सांगतायत की घरी गेलं की हात धुवा, सॅनिटाईज करा, अंतर ठेवा, मास्क लावा. आता खुद्द पालकमंत्री रस्त्यावर उतरून स्वतःच्या सिक्युरिटीला सुरक्षा यंत्रणेला सांगतात की तो मास्क लावल्याने त्याला बाजूला घ्या, त्याला इकडे बाजूला घ्या. म्हणजे हे जर यंत्रणेला रस्त्यावर उतरून करायची वेळ आली तर नागरिकांनी स्वतःची खबरदारी घ्यायची कुठतरी शहाणपणाची ही वेळ आलेली आहे की नाही आली? नक्कीच. सी, कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याकडे एक ट्रेडिशन असते की आपण शासनाला जबाबदार धरतो, ॲडमिनिस्ट्रेशनला जबाबदार धरतो, पण आता अशी वेळ येऊन ठेपलेली आहे आणि जे डोळ्याला चित्र दिसतं आहे की लोकांना जर याचा सिरियसनेस गंभीरपणा कळत नसेल तर शासनाने तरी काय करायचं तुम्ही सांगा. आज मंत्री महोदय म्हणा किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणा किंवा सर्वांनी अगदी वेळोवेळी लोकांना समजावून सांगितलेलं आहे. आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे वेळोवेळी आमच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत आमच्या सर्व ब्रँचेसला की तुम्ही लोकांचं उपदेशन करा, ही जबाबदारी आम्ही सर्व ब्रँचेसला दिलेली आहे की लोकांना महत्त्व समजावून सांगा की मास्कचं महत्त्व काय आहे, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व काय आहे. इव्हन आम्ही जेव्हा बाहेर जातो सोशली तिथे सुद्धा जिथे जिथे आम्हाला दिसतं तिथे आम्ही लोकांना प्रत्यक्षही सांगत असतो हे करा हे करू नका. परंतु आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की लोक अजिबात ऐकत नाही आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं शासनाने आता त्वरित विचार करणं गरजेचं आहे. थोड्याफार प्रमाणात का होईना अतिशय स्टर्न आणि कडक हे इम्प्लिमेंटेशन गाईडलाईन्सचं कसं करावं हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्स आजच्या तारखेला जी रुग्णसंख्या आहे त्याला म्हणून ताबडतोब इम्प्लिमेंट. खरं आहे, एक वेळ संपत आला, अगदी थोडक्यात शेवटचे दोन प्रश्न मी सर विचारतो की लसीचा परिणाम खरंच किती होताना दिसतोय? कारण अनेक जण लस घेतले की बऱ्याच जणांना परत पॉझिटिव्ह झालेले आपण पाहिलं आहे, दोन दोन लसी घेऊन देखील त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले पाहिले. हा एक भाग. नंबर दोन, की ज्या प्रकारची रुग्णसंख्या आत्ता वाढती आहे, जो अंदाज येतो आहे की पुढच्या 2 आठवड्यामध्ये पुन्हा एकदा हा मोठा स्पाईक होईल आणि रुग्णसंख्येचा विस्फोट महाराष्ट्रामध्ये झालेला पाहायला मिळेल, ही शक्यता आहे का? 100%. सगळ्यात पहिल्यांदा लसीकरण हे अतिशय आवश्यक आहे, सर्वांनी लस घेतली पाहिजे. नंबर दोन, लसीकरणाचा वेग हा प्रचंड प्रमाणात वाढवणं अतिशय आवश्यक आहे. त्याचे सेंटर्सची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढवा आणि मी तर शासनाला असं पण आवाहन करेल की लसीकरणाची जी केंद्र आहे हे 24/7 चालू करा तिथे, आणि म्हणजे मग रुग्णांची तिथे गर्दी कमी होईल, जास्तीत जास्त लोकसंख्या लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. अजूनही 2 वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन हे पाईपलाईनमध्ये आहेत, लवकरच येत आहेत, परंतु जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा वापर थोडासा शीघ्रगतीने केला गेला पाहिजे, हे लसीकरणाच्या बाबतीत मी सांगेल. आणि नंबर दोन, तुम्ही विचारलं की 2 डोस लसीचे घेऊनसुद्धा पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे डेफिनेटली. पण एक लक्षात घ्या, लस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचा इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होण्यासाठी जो आपल्याला करोनापासून वाचवणार आहे त्याला कमीत कमी 1 ते 3 महिन्याचा अवधी हा लागू शकतो. प्रत्येकामध्ये किती इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होईल हे सुद्धा त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असतं शरीराच्या. त्याच्यामुळे कुणाला लस घेतल्यानंतर करोना होईल आणि नाही होणार हे आपण भविष्य असं वर्तवू शकत नाही. लस घेतल्यानंतर सुद्धा सर्वांनी ही काळजी घ्यायचीच आहे हे डेफिनेटली कोणीही विसरू नये हे मला या सांगायचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि या संदर्भातली माहिती प्रेक्षकांपर्यंत दिलीत आणि लोकांनी किमान खबरदारी बाळगली पाहिजे आता एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर देखील. खरं तर राज्यातला हा सगळा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत जातो आहे, अजूनही कधी कधी काही वेगळ्या मुद्द्यावरती निश्चितपणे आपण बोलू. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि सांगतीविषयी बोलात त्याबद्दल. राज्यामध्ये कोरोनाचा रुग्णसंख्येचा विस्फोट कधी होऊ शकतो हे तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळं बाजारामध्ये फिरत असताना आज मला खरंच जाण्याची गरज आहे का? मी जर अत्यावश्यक सेवेमध्ये नसेल, मला कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त फिरण्याची गरज नसेल,
तर मी घराच्या बाहेर जाणं गरजेचं आहे का याचा विचार करा, ही वेळ आलेली आहे. त्यामुळे मास्क लावा, अंतर ठेवा आणि घरी आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा, ही गरज आहे. त्यामुळे जबाबदार आपणच असू म्हणून शासन म्हणते जे काही घडेल ही जबाबदारी माझी असेल, म्हणजे मी जबाबदार आहे हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत हे आकडे वाढायचे थांबणार नाहीत. तर विचार करा आणि पुढचं पाऊल टाका. इथं थांबू. नमस्कार.